सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे यांच्या 22व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन कल्याणराव वसंतराव काळे चेअरमन, भारत सोपान कोळेकर व्हाईस चेअरमन व सर्व संचालक वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड चंद्रभागा नगर भाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर। अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून अरविंद माळी यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त राहिली होती। तत्कालीन मुख्याधिकारी माळी हे सर्वसामान्य जनतेने अनेक वेळा अगदी स्वच्छता, पाणी पुरवठा, अनधिकृत बांधकामे अशा मूलभूत समस्यांबाबत तक्रार करूनही दखल घेत नाहीत, त्याचबरोबर निकृष्ट कामे होत असताना दुर्लक्ष करतात असा आरोप त्यांच्यावर सातत्याने होत आला होता। माळी हे नगरपालिकेत उपस्थित असतात केव्हा असा प्रश्न सामान्य जनता विचारत आली होती, तर नगरपालिकेतील कर्मचारी जागेवर नसतात अशीच नाराजी जनता सातत्याने व्यक्त करीत आली होती। मात्र अरविंद माळी यांची बदली झाली आणि पंढरपूर नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांचे दालन आता बहुतांश वेळ उघडे असतात। खुर्चीवर मुख्याधिकारी प्रशांत जाधव आरूढ असतात आणि समोर सामान्य जनता आपले प्रश्न घेऊन आलेली दिसते असा सकारात्मक बदल दिसून आला आहे। तर शहरातील प्रस्तावित व सुरू असलेल्या विकास कामांच्या ठिकाणी मुख्याधिकारी प्रशांत जाधव हे भेट देत असल्याचंही दिसून आलं। याचबरोबर शहरात वृक्षारोपण करणे, सुशोभीकरण करण्याच्या हेतूने आता त्यांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक संस्था, नागरिक, व्यापारी, बँका यांच्या सहयोगातून शहरातील विविध विभागातील प्रमुख चौक व रस्ता दुभाजक, यमाई तलाव सुशोभीकरण करण्याचं काम नगर परिषदेमार्फत हाती घेण्यात आलंय। प्रमुख चौक, रस्ता दुभाजक अथवा यमाई तलाव स्वखर्चाने सुशोभीकरण करण्यास तयार असल्यास त्यांनी नगर परिषद पंढरपूरकडे प्रस्ताव सादर करावा। चांगला प्रस्ताव सादर केल्यास त्यावर नगर परिषद विचार करून बदल सुचवेल। असा चांगला प्रस्ताव असल्यास आल्यास त्यास मंजुरी देईल। सदर प्रस्ताव मंजुरीनंतर भविष्यात याची सर्व देखभाल दुरुस्ती त्यांनीच करण्याचेही अटीवर संबंधित सामाजिक संस्थेत स्वतःचा व पंढरपूर नगर परिषद असा संयुक्त नाव बोर्ड लावता येईल। तरी या कामी सामाजिक संस्था, नागरिक, व्यावसायिक आस्थापना यांनी सहकार्य करावे ही विनंती पालिका प्रशासनाने केली आहे।